सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथील आमदार महेंद्र तुर्वे यांनी जी स्टेटमेंट दिली, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गट आमची बदनामी करते म्हणून. तर या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला सर्वसामान्य जनते महेंद्र तुर्वे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे. काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते, ते दोन माणसं जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवाबाई ज्यांनी ती मारहाण केली, हाच कार्यकर्ता माथेरानचे आमचे तालुका संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये 3 नंबरचे आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत, खोपोली, नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टीव्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून. असे कितीतरी पगारी गुंड कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे, जी दडपशाही आहे, जी ठोकशाही आहे, ती सर्वच तालुक्यातील सगळ्यात सर्वसामान्य जनतेला ती परिचित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये, कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे. त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलंय. तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पण विचार. तुमच्या पक्षातील म्हणजे ठाकरे गटाने त्यांच्यावर आरोप केले आहेत की बदनामी केली आहे, नेमकी मग काय आता तुम्ही त्या आरोपांचं खंडन करताय? नाही, तर सोशल मीडिया जो व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे बदनामी केली जे सांगितलं त्याचं उत्तर देण्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवलं आहे. आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आज जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता हा एका पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही तालुक्यातले सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात. प्रसाद सावंतवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यांमध्ये 3 नंबरचा हा शिवाबाई आहे. कर्जत असेल, नेरळ असेल, खोपोली असेल, या सर्व ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे. तुमच्याकडे अधिकृत काय अशी माहिती आहे का? त्याची अधिकृत माहिती त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो 3 नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनवणे राणार पिंपळवली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल, खोपोली असेल, कर्जत असेल, नेरळ असेल अशा विविध ठिकाणी ही माहिती आपण कुठून प्राप्त केली? ही पोलीस स्टेशनची माहिती आहे, ही ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिलेली माहिती आहे. आणि या असे गुन्हे असलेल्या जर तो गडीपार होत नाही आणि असे कितीतर अजून जे लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी गुंडशाही, दडपशाही आहे, ठोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे. ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे, ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये व्यक्तिगत वातावरण आहे, तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही आम्हाला. आता आपली पुढची भूमिका काय असणार? नाही, त्याचं उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मार्गे सगळं आहे. 2 महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे. जे शिवाबाई म्हणतात त्यांच्या विरोधात आपण काय आंदोलन वगैरे करणार आहे? त्यांना शिवाबाईसाठी जर रितसर त्याला अटक केलेली असं त्यांना पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे, तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे रितसर आम्ही त्यांना कारवाई असलेला त्याचं पत्रक देणार आहे. आणि मी देत असताना विरोधी पक्षनेत्यांचा मला सकाळी सकाळी या गोष्टी आधी फोन आलेला आहे. ते पण त्या विरोधी पक्षनेत्या म्हणून माध्यमातून पत्रक एसपी सीपीकडे त्या ठिकाणी त्यांना अटक झाली अशी माहिती आम्हाला तीच माहिती दिली, तीच आम्हाला सांगितलेली तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे.
वैयक्तिक असं म्हणणं आहे, त्यांचा काहीतरी किरकोळ वाद होता आणि त्याच्यातून झालेला आहे, मात्र ठाकरे गटाने हे कुठेतरी प्रकरण वाढवण्याचा त्यांचा हा असा आरोप होतोय. काय त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? बघा, या मतदारसंघामध्ये निराळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये अशी घटना घडते. किरकोळ वादातून झाली, कशातून झाली, त्याचा सारांश काय झाला, कुठल्या हॉटेलपासून सुरुवात झाली, कुठे त्याचा निर्णय गेले, याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्माननीय आमदार बोलतात ते माझे कार्यकर्ते आहेत, आणि हा जो कार्यकर्ता जो पगारी कार्यकर्ता आहे, त्यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर ज्या प्रसाद सावंतवरती हल्ला केला तो हाच कार्यकर्ता आहे. म्हणजे ते आज ते मान्यच करतायत, हे ते स्वतःच मान्य करतात की हा माझा कार्यकर्ता आहे म्हणून. मग हाच कार्यकर्ता बर रस्त्यात त्यावेळी तेव्हा पण ते हल्ला करतो, आज तो निरळत्या ठिकाणी हल्ला करतो, आणि या कार्यकर्त्यांनुसार पगारी कार्यकर्ते. आता तुम्ही सांगितले की प्रसाद सावंत यांच्या जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हा आरोपी आहे का? शिवा नावाचा जो कोण आहे त्याचं नावच तुम्हाला येईल. सोनावळे तुमच्याकडून जी सोशल मीडियामध्ये जी माहिती देण्यात आली की ते आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं तुम्ही त्यामध्ये आरोप केलेत, पण आमदार साहेबांनी त्या आरोपांचं खंडन केले. तो माझा कार्यकर्ता असू शकतो पण तो माझा बॉडीगार्ड नाही असं त्यांनी म्हटलंय. बघा, सोशल मीडियाला तो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो, त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही, त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाईव्ह ऍक्च्युअली बोलायचं होतं, पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही. हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे, तुम्ही तालुक्यातले सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्यकर्ता आहे का पगारी कार्यकर्ता बॉडीगार्ड आहे. गेले 10 वर्ष असे या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशत करतात हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, आणि त्याचं उत्तर या 2 महिन्यात जनता देणार आहे. मुळात अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो, याही अगोदर तुम्ही असं म्हणतात की याही अगोदर असे बरेच हे झाले, पण त्या टायमाला आवाज नाही, पण आज आताच अचानक कसं का आवाज? आता त्यांनी ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे. 2.5 वर्ष त्याच्या आधी जर ठाकरे गटावरती त्यांनी कुठलं तरी एपी सांगितलं असतं त्या टायमाला त्याचं उत्तर देणं झालं असतं. गुंडशाही मोडून काढण्यासाठी ठाकरे गट आता काय भूमिका घेणार? हे बघा, 2 महिन्यांनी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहे, सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे. या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या 5 वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे, मग तो सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी माणूस असेल, कंपनीत काम करणारा कामगार असेल, या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही दडपशाही टोकशाही याचा अनुभव आहे. त्यामुळे येणार 2 महिन्यात त्याचं उत्तर ही सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे. नितीन दादा, तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय, पण एक नागरिक म्हणून पाहिला गेलं तर भर रस्त्यात मारहाणीच्या घटना होत आहेत, कुठेतरी कर्जत तालुक्यात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं वाटतंय का? ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की आज भर रस्त्यामध्ये भांडणं होतात, बंद रस्त्यामध्ये मारामारी होते, आणि या कायद्याचा धाक आहे की नाही अशी परिस्थिती यामध्ये आहे. पोलीस स्टेशनला कोणाचा त्या ठिकाणी दबाव आहे? आज मारामारी झाली, 2-3 दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो, 2-3 दिवस तर ते सांगतात की आम्ही तिथे गेलाच नाही. असं होऊ शकतं का? निरळ शहरीकरणाचा भाग आहे. तुम्हाला असं म्हणायचं की पोलिसांनी योग्य तपास नाही केला या गुन्ह्याचा? पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याचा अर्थ होतो ना, एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो, आणि निरळ सारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग किंवा लागत नाही, याच्या अर्थी संशयाची भूमिका आहे. आणि ह्या घटना वाढत आहेत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे की कुणाच्या दबावाने काम न करता सर्वसामान्य जनतेचं तुम्ही काम करा. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कर्जत तालुक्यातून समोर येत आहेत, जसे की खून असतील, मारामारीच्या घटना असतील, मग पोलीस प्रशासन दबावत काम करते की पोलीस प्रशासन कुठेतरी या गोष्टीकडे कानाडोळा करते असं वाटतं का? पोलीस प्रशासनच दबावाखाली काम करते, आणि हे गेल्या एवढ्या घटना याच्या आधी मतदारसंघामध्ये कधीच घडल्या नव्हत्या. पण आज प्रत्येक माणूस गप्प आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्या दिवसाची वाट बघतोय, आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदान रुपयातून या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. प्रत्येक माणूस
माणसाच्या मनात म्हणणं आहे की गेल्या 2.5 वर्षाच्या काळात त्या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले. त्या दिवशी 2-1 वर्ष 8 महिन्यापूर्वीच मी पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकारमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्याने या सगळ्याचं एक तो संरक्षण मागतोय. सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे, तो कुठल्याही पक्षाचा असेल. तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे, ही दडपशाही थांबली पाहिजे, ही लोकशाही थांबली पाहिजे. कालच्या घटनेनंतर रायगड जिल्ह्याचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी देखील दखल घेतली. ते बोलतात की पोलिसांवर असं कुठलाही दबाव नाहीये. माझं ते एसपी साहेबांना म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा तपास एकदा करावा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कुठल्या कुणाच्या दबावाखाली काम करताय ते. मग आता पोलिसांनी काय भूमिका घेतली पाहिजे, आपलं काय यावर म्हणणं? पोलिसांनी त्यांनी सांगितलं, त्यांची चौकशी त्यांनी सांगितलं, आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप हे केलेलं आहे, पण आम्ही आमच्या पक्षातर्फे जे निवेदन ते देणार आहोत. पहिली गोष्ट आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या हाणामाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं ते करावं, पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही काय ते शिंदे गट हा तो त्यांचा विषय, पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे, आम्हाला असे डावबीव काही आखायची गरज नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो आहोत. थोडक्यात एकंदरीत आता असं दिसायला लागलंय की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदाच खोटा आहे. आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते हाणेमारी करणार, आम्ही तुमची बदनामी करणार, हे असलं आम्हाला ठाकरे गटाला काही आवश्यकता नाही. पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला, शिंदे गट म्हणून नाही. तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता. येणाऱ्या आता 1-2 महिन्याचा कालावधी उरलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता नाही. आम्ही आमच्या ताकदीने आम्ही राजकारण करत आहोत, जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत. तुम्ही जो आता त्याच्यावर त्यांनी जो दावा केलाय म्हणजे खंडन करताय त्यांच्या आरोपांचं की तुम्ही बदनामी करताय असं, पण तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्याचा दावा केलाय, म्हणजे मग दावा नेमका कोणाचा करा? तुमचा दावा करा की ते म्हणतात की आमची बदनामी करतायत? हा आम्ही दावा वगैरे करायची काय आवश्यकता नाहीये. ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय आता गुन्हे जसं आता नितीन शेठ यांनी सांगितलं की प्रशांत सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते अग्रेसर होतेच, त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते, त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही जनतेला माहिती आहे. तमाम हे सगळे पगारी बॉडीगार्ड असे 8 मतदारसंघामध्ये आहेत ते आणि कुठेतरी दहशत माजवण्याचा काम करतायत ते. तर ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही बॉडीगार्ड आहे की नाही ते सगळ्यांना माहिती आहे, ते आमदार होण्या अगोदरपासूनचा विषय आहे.